राजकीय बातमी पाहूयात. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल हा 30 जूनला संपणार आहे. दरम्यान त्यांच्या जागी आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. शिवराज सिंह चव्हाण यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं. गणेश, निकालानंतर आता भाजपमध्ये कशा पद्धतीनं फेरबदल होतील? नक्कीच, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ आहे तो याच महिन्यामध्ये संपणार आणि यांच्यानंतरून कोणाची नेमणूक होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र ज्या पद्धतीने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांना देखील आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष करू शकतात, कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेस शिवराज सिंग चव्हाण यांना हटवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं, मात्र शिवराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, राष्ट्रीय संघाचे देखील कार्यकर्ते राहिलेले आहेत, त्यामुळे शिवराज सिंग चव्हाण त्याचबरोबर भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान अशा 3 जणांच्या नावांची चर्चा सध्या सुरू. धन्यवाद गणेश, आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल.